हॅलो फ्रेंड्स आधीच किक्स अँड किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज मी बनवत आहे हिरव्या टोमॅटोची चटणी पॅनमध्ये मी आता घेत आहे तीन चमचे तेल तेल गरम झालेलं आहे यात मी घालते आहे सफेद तीळ एक चमचा तीळ तेलामध्ये फ्राय करून घेऊया तीळ छान फ्राय झालेले आहेत आता यात मी घालते आहे पाव किलो हिरवे टोमॅटो हे टोमॅटो मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत आणि मग यात घेत आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या आठ दहा कढीपत्त्याची पाने एक चमचा जिरे आता हे छान परतून घेऊया यात घालते हिरवी मिरची हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटाचासुद्धा वापर इथे करू शकता आता मी हे छान परतून घेत आहे मग ठेवते यावर झाकण साधारण दोन ते तीन मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे इथे यात घालते तीन चमचे शेंगदाणे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत इथे तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट असेल तर तुम्ही तोसुद्धा इथे वापरू शकता मग इथे चवीपुरते मीठ आणि एक चमचा साखर साखरेमुळे चटणीला खूप छान टेस्ट येते गोड आंबट आणि तिखट अशी मस्त अशी चटणी बनतेही मग यात घालूया कोथिंबीर थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरवर फिरवून घेणार आहे मस्त अशी चटणी इथे रेडी झालेली आहे खूप टेस्टी लागते ही चटणी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय